प्रति वर्षी प्रमाण श्रीमंत दगडूशेठ गणरायाच्या दर्शनाकरिता आणि अभिषेकाकरता मी माझ्या सर्व परिवारासह आज या ठिकाणी आलो होतो. जवळपास गेली म्हणजे 15-20 वर्ष झाली असतील हा नित्य नियम माझा मोडलेला नाही. 10 दिवसात एकदा मी येतोच अभिषेक करतो आणि श्रीमंत दगडूशेठ गणरायाचा कृपाछत्र कृपा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी राहिलेला आहे आणि म्हणून मी आज सुद्धा गणरायाच्या चरणी हीच प्रार्थना केली की आतापर्यंत जशी कृपादृष्टी माझ्या आणि आमच्या देसाई कुटुंबावर ठेवली तशीच कृपादृष्टी गणरायाची श्रीमंत दगडूशेठ गणरायाची इथून पुढे सुद्धा आमच्या सगळ्या परिवारावर राहावी. महाराष्ट्रामध्ये आपण मागच्या 8-10 दिवसात बघितलं थोडंसं दुष्काळाचं सावट वाटत होतं, पाऊस येत नव्हता, परंतु गणरायाचं आगमन गणेश चतुर्थीला झालं आणि अनेक भागात राज्यातल्या पाऊस सुरू झाला, त्यामुळे महाराष्ट्रावर गणरायाचा आशीर्वाद आहे. नक्की दगडूशेठ गणरायाच्या आशीर्वादानं गणरायांच्या सर्व आशीर्वादाने राज्यावर आलेलं येणारं येऊ पाहणारं दुष्काळाचं संकट दूर होईल असा आशीर्वाद गणरायानं द्यावा आणि एकूण महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला मी गणेश उत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो.